नमस्कार, मी तन्मय टिल्लू। आता वेळ झाली आहे मैदानावर फेरफटका मारण्याची, त्याचाच आढावा घेऊयात स्पोर्ट्स 20 मधून। भारताचा यशस्वी फास्ट बॉलर आशिष नेहरा 37 वर्षांचा झालाय। मागचे 6 महिने तो दुखापतींशी झगडतोय, पण अजूनही भारतीय टीममध्ये कमबॅकसाठी तो प्रयत्नशील आहे। यावर्षी मार्च महिन्यात T20 वर्ल्ड कप तो खेळलाय, पण त्यानंतर सलग दुखापतींमुळे तो मैदानावर सरावही करू शकलेला नाही। सध्या कोच तारक सिन्हा यांच्याकडे देखरेखीखाली त्याने बॉलिंग पुन्हा सुरू केली आहे आणि निदान रणजी खेळण्याची त्यांनी इच्छा दर्शवली आहे। ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पावसाचा व्यत्यय आलाय। जोरदार पावसानंतर जेव्हा खेळ सुरू झाला तेव्हा पाकिस्तानने 300 रनचा टप्पा पार केला होता, आणि महत्त्वाचं म्हणजे अझर अलीनं आपली 12वी टेस्ट सेंच्युरी पूर्ण केली। 56 टेस्टमध्ये अझरने 12 सेंच्युरी केल्या आहेत, आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची तरी ही 3री सेंच्युरी आहे। अव्वल स्पिनर आर अश्विनच्या आयुष्यात या महिन्यात एकामागून एक चांगल्या घटना घडल्या आहेत। भारतीय टीमने चेन्नई टेस्ट जिंकली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी अश्विनच्या पत्नीनं एका गोड मुलीला जन्म दिलाय। जन्माच्या 5 दिवसानंतर पत्नी प्रीतीने ट्विटरवर मुलीचा पहिला फोटो टाकलाय। थोडक्यात मैदानाबाहेरही हे वर्ष अश्विनसाठी यादगार ठरलंय। भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 3रा कसोटी सामन्यात दोन्ही संघात बरीच चकमक पाहायला मिळाली। गोलंदाज बेन स्टोक्स बाद झाल्यानंतर माघारी जात असताना जल्लोष करत असलेल्या टीम इंडियाला काहीतरी बोलला, त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं त्यावर प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे भर मैदानातच या दोघांमधील शाब्दिक बाचाबाची प्रेक्षकांना पाहायला मिळाली। फोर्ब्स इंडिया मॅगझिननं 2016 सर्वात जास्त कमाई केलेल्या टॉप 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे। यामध्ये यावेळेस बरेच मोठे फेरबदल दिसून आलेत। क्रीडा क्षेत्रात टीम इंडियाची एकदिवसीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कसोटी कर्णधार विराट कोहलीनं मागे टाकत 4थे स्थान मिळवलं आहे, तर धोनीला 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं। प्रथम श्रेणीय क्रिकेट स्पर्धेमध्ये बंगालच्या पंकज शॉन नाबाद 413 धावांचा रेकॉर्ड बनवलाय। त्यात पंकजनं 44 चौकार मारत जबरदस्त कामगिरी केली आहे। 413 धावांची कामगिरी करणारा पंकज शॉ हा पहिला खेळाडू आहे। रणजी स्पर्धेत मुंबईच्या टीमने आगेकूच करताना सेमीफायनल गाठली आहे। रायपूरमध्ये झालेली ही मॅच लो स्कोरिंग होती। झारखंड टीमने पहिल्यांदाच रणजी स्पर्धेची सेमीफायनल गाठली आहे। हरियाणाच्या त्यांनी 5 विकेटनी पराभव केला। वडोदऱ्यात झालेल्या मॅचमध्ये हरियाणाची दुसरी इनिंग 262 रनमध्ये गुंडाळली। याच मॅचमध्ये हंगामात 3री सेंच्युरीचाही एक रेकॉर्ड पाहायला मिळाला। महाराष्ट्राकडूनच एकाच मॅचमध्ये 2 3री सेंच्युरी झाल्या। आता क्वार्टर फायनलमध्ये गुजरातच्या समित गोहलने 338 रन केले। निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नसल्याचं वक्तव्य पाकिस्तानचा खेळाडू शाहिद अफ्रिदीनं केलं। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दुबईमध्ये निरोपाचा सामना खेळावा असं साकडं अफ्रिदीनं केलंय। दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं फेसबुकवर टाकलेल्या पत्नीसोबतच्या फोटोमुळे टीकेचा बळी ठरलाय। दरम्यान शमीच्या आई वडिलांनी याबाबतची चुप्पी तोडून या फोटोत काही वाईट नाही, पोशाख योग्य होता, लोकांना त्यात काय वायभव वाटलं मला कळत नाही असं प्रत्युत्तर दिलंय। इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये अखेर मँचेस्टर युनायटेड टीमला सुरगवसला आणि सदरलँड टीमचा त्यांनी 3-1 असा पराभव केला। फुटबॉलपटू आणि सामनाधिकारी यांच्या सामन्यादरम्यान वारंवार खटके उडतात, ते थांबवण्यासाठी आणि खेळाडूंच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी जागतिक फुटबॉल महासंघ नवीन नियम अंमलात आणण्याचा विचारात असल्याची माहिती दिली आहे। चेल्सीची टीम भलत्याच फॉर्ममध्ये आहे आणि त्यांनी विजयाचा सिलसिला कायम राखताना बॉर्नमाउथ टीमचा 3-0 असा पराभव केलाय। आर्मेनियाचा स्टार फुटबॉलपटू हेनरिक मिखिटियारायन आता आपल्या कामगिरीसाठी सज्ज झालाय। मँचेस्टर युनायटेडनं जुलैमध्ये हेनरिकला आपल्या संघात घेतलं होतं, मात्र दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता। प्रीमियर बॅडमिंटन लीग ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखी कठीण असते, त्यामुळे सायनाला यापासून दूर ठेवण्याची गरज नाही असं मत प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केलंय।
भारताचा आत्ताचा अव्वल डबल्स खेळाडू रोहन बोपण्णाला डेव्हिस कप टीममधून वगळण्यात आलंय आणि टेनिस फेडरेशनच्या निर्णयामुळे बोपण्णा चांगलाच दुखावलाय. वेन रुनीचा फॉर्म आणि इंग्लिश टीममधलं त्याचं स्थान यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र टीमचे माजी मॅनेजर रॉय हॉसन यांनी त्याला पाठिंबा देऊ केला आहे. इंग्लिश टीममध्ये अजूनही रुनीला महत्त्वाचं स्थान आहे आणि टीमच्या रणनीतीतही तो चपखल बसतो असं त्यांनी म्हटलंय. आर्मीच्या सत्येंद्र सिंगने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत संघ सहकारी आणि ऑलिम्पियन चेन सिंगला 90-50 मीटर फ्री पोझिशनमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. चेन सिंगच्या पाठोपाठ सत्येंद्रनं फायनलमध्ये प्रवेश मिळवला. वेस्ट इंडिजचा आंद्रे रसल सध्या गाजतो तर त्याच्या बॅटच्या रंगामुळे काही दिवसांपूर्वी त्याने हिरवी बॅट वापरली होती. आता ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश लीगमध्ये तो काही बॅट वापरतोय. स्पोर्ट्स 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र.